chicken curry de vilera. Kadaknath cobra. Hey, yajambo. Tan na matto unde. Kerala ne kunte dau na ka viru. Jevun ni charla jata. Nete ka kute? Hey, purcha orchi order jeshil na ra. चला सुरुवात करायची सामन्याला विनंती असेल पंचांना गोलंदाज विवेक गोलंदाजी मार्क वरती येतोय सर्वांचं हार्दिक हार्दिक असे स्वागत स्पर्धेमध्ये खूप चांगला फटका आहे चेंडू मात्र सीमापार निघून जातोय चार धावांसाठी चौकार येतोय खूप चांगला फटका विवेकच्या बॅट पण पाहायला मिळतोय रिव्हर्स खेळे हेमंत आणि मात्र चार धावा वसूल केल्यात सज्जत पुण्याच्या पंचांच्या उजव्या बाजूने राऊंड द विकेट कडनं आपल्या गोलंदाजीचा मारा करण्यासाठी यावेळेस मात्र पुढे सरकले होते लेग स्पिन पाहायला मिळतोय चेंडू मात्र भरपूर लेग स्पिन झाला आणि हा मात्र मैदानामध्ये डॉट चेंडू पाहायला मिळतोय धावसंख्या चार आकड्यावरती चार धावा आतापर्यंत नक्की जाफलकावरती पाहायला मिळतात प्रेक्षकांची प्रचंड गर्दी मैदानाच्या चारी बाजूला गोलंदाज सज्ज होते पुन्हा एकदा यावेळेस मात्र फलंदाज बाद पहिल्या चेंडूवरती चौकार आला आणि मात्र त्यानंतर फलंदाज बाद होईल धावसंख्या चार आकड्यावरती गोलंदाज विवेक पहिल्या चेंडूवरती मोठा फटका आला आणि त्यानंतर मात्र जबरदस्त कमबॅक त्याच्या माध्यमातून पाहायला मिळतोय खूप चांगली गोलंदाजी विवेकच्या माध्यमातून मैदानामध्ये केली जाते सज्जते गोलंदाज मात्र समोर क्षेत्रक्षक आहेत एकच धाव्या चेंडूवरती वसूल केली जाईल धावसंख्या मात्र पाच आकड्यावरती पहिली ओव्हर मैदानामध्ये सुरू आहे आणि धावसंख्या पाच आकड्यावरती पाच धावा आतापर्यंत लगवल्या गेल्यात पहिल्या चेंडूवरती मोठा फटका आला होता त्यानंतर असं वाटत होतं की संघ खूप जवळ पोचतोय मात्र त्यानंतर जर पाहायला गेलं तर गोलंदाज उजव्या बाजूने पंचांच्या राऊंड द विकेट ऑन साईडला खेळत आहेत क्षेत्ररक्षक आहेत
गोलंदाज पुन्हा सज्ज होते. यावेळेस मात्र प्रतिम चेंडू फलंदाज बाद, यस्त्यांच्या पाठीमागे सागर पावशे होता. अप्रतिम यष्टी रक्षण त्याच्या माध्यमातून पाहायला मिळते, म्हणूनच त्याला अंडरआर्म्स एबी डिव्हिलियर्स म्हटलं जातं. आणि एबी डिव्हिलियर्स देखील काही वर्ष साऊथ आफ्रिकेसाठी विकेट किपिंग करत होता आणि याच प्रकारची विकेट किपिंग त्याच्या माध्यमात आपण पाहिली आहे आणि क्विकली विकेट किपिंग त्याच्या माध्यमात आपण पाहतोय. आणि फलंदाज देखील बाद होतात मैदानामध्ये. संजय धावसंख्या 7 आहे आकड्यावरती. पहिल्या षटकानंतर 7 धावा दा फलकावरती. गोलंदाज सज्ज होते आपल्या मार्क वरती. पंचांच्या उजव्या बाजूने जगदीश. यावेळेस मात्र चेंडूला स्टंपच्या बाहेर वाईड बॉलचा इशारा येतोय. धावसंख्या 8 आकड्यावरती. दुसरी ओव्हर मात्र मैदानामध्ये सुरू आहे आणि 8 या आकड्यावरती धावसंख्या येत असताना पाहायला मिळते. नवीन फलंदाज मेहुल होते मैदानामध्ये. रोहन मात्र स्ट्राईकवरती असेल. रोहनला मोठे फटके खेळावे लागतील, स्वतःला प्रूफ करावं लागेल मैदानामध्ये, कारण की सलामीचे फलंदाज बाद झालेत. एकच धाव असेल. धावसंख्या 9 आकड्यावरती. धावसंख्या 9 आकड्यावरती. 9 ही धावसंख्या त्या फुलकावरती पाहायला मिळते. दुसरी ओव्हर मैदानामध्ये मार्गस्थ आहे. ज्यावेळेस मात्र पुन्हा एकदा एकच धाव मात्र कंप्लीट केली जाते. एकेका धावेने धावसंख्या वाढते. धावसंख्या 10 या आकड्यावरती. गोलंदाज जगदीश पंचांच्या उजव्या बाजूने राऊंड द विकेट काढण्यास सज्ज होते आपल्या मार्कवरती. गोलंदाजीच्या समोर मात्र रोहन असेल. रोहन चिले ऑन साईडला प्रतिम फटका येतो गॅपमध्ये 4 धावांसाठी. धावसंख्या 14 आकड्यावरती. यावेळेस मात्र धावसंख्या 15 आकड्यावरती. धावसंख्या 15 आकड्यावरती. राऊंड ऑफ विकेट गोलंदाज. यावेळेस मात्र एकच धाव मात्र पुण्याच्या चेंडूवरती वसूल केली जाईल. धावसंख्या 1 धावेने 16 आकड्यावरती. दुसरं षटक मैदानामध्ये मार्गस्थ आहे आणि 16 धावा मात्र आतापर्यंत दाफलकावरती लगवल्या गेल्यात. एक चेंडू अद्याप शिल्लक आहे षटकातला. या
पंचांच्या उजव्या बाजूने गोलंदाज सजवते मार्क वरती आपल्या. या वेळेस मात्र प्रतिम झेल टिपला जातोय फलंदाज बाद. गोलंदाज कृष्णा, गोलंदाज कृष्णा तिसऱ्या षटकामध्ये. यावेळेस मात्र अतिशय वेगाने आले आणि एकच मात्र कंप्लीट होईल. धावसंख्या 17 आकड्यावरती, 17 धावा लगवल्या गेल्या. षटक क्रमांक मैदानामध्ये तिसरा मार्गस्थ आहे आणि 17 आकड्यावरती धावसंख्या आतापर्यंत पाहायला मिळते. यावेळेस मात्र एक धाव अतिशय धावसंख्या 18 आकड्यावरती, 18 धावा गोलंदाज सजवते पुन्हा एकदा. यावेळेस मात्र सुरेख फटका चित्रशक आहेत टिप स्क्वेअर लागला. यावेळेस मात्र फलंदाज बाद होतील. आणखीन एक धक्का लागतो संघाला. धावसंख्या आहे दहा फलकावरती, ती म्हणजे 19 आकड्यावरती. तिसरं षटक अजूनही मैदानामध्ये सुरू आहे. 19 या धावसंख्येवरती संघाला आणखीन एक धक्का लागतोय. ऑन साईडला खूप चांगला फटका आहे सुमितच्या बॅटमधनं, मात्र शेवटच्या क्षणामध्ये चौकार येतोय.
धाव संख्या 23 आकड्यावरती धावसंख्या एका थाब्याने मात्र षटक क्रमांक तिसरा समाप्त. धावसंख्या 10 फलकावरती 24 आकड्यावरती 3 षटकांचा खेळ संपलाय आणि 24 धावा आतापर्यंत 10 फलकावरती पाहायला मिळत आहेत. गोलंदाज योगेश गोलंदाज गोलंदाज योगेश गोलंदाजी मार्क वरती शेवटच्या ओव्हर मध्ये देत ओव्हरच्या हाणामारीचे षटक आहे. धावसंख्या 24 आकड्यावरती धावसंख्या 24 आकड्यावरती गोलंदाज सज्ज होतोय डाव्या बाजूने पंचांच्या. यावेळेस मात्र पुण्याच्या लाईन पाहावी लागेल. लेगची चेंडू मात्र बाहेर आहे. व्हाईट बॉलचा इशारा येतोय पंचांचा. धावसंख्या 25 आकड्यावरती 25 धावा आतापर्यंत त्या फरकावरती लगवल्या गेल्यात. यावेळेस मात्र क्षेत्ररक्षक आहेत. चला खेळाडू कसे नाव द्यायचं नाही, विनंती असेल खेळाडूंना कोणी आवाज देऊ नका. सव्वीस आकड्यावरती धावसंख्या शेवटची ओव्हर सुरू आहे मैदानामध्ये. धावसंख्या मात्र 26 आकड्यावरती शेवटचं षटक हाणामारीचा मेहूल आहे मैदानामध्ये अजूनही. मात्र जास्तीत जास्त धावांची अपेक्षा असेल संघाला. सज्ज होते गोलंदाज पंथांच्या डाव्या बाजूने. समोर खेळत आहेत. खूप चांगला फटका. चेंडू सीमापार जाईल 4 धावांसाठी. धावसंख्या 30 आकड्यावरती 30 धावा त्या फलकावरती पाहायला मिळतात. शेवटची ओव्हर मैदानामध्ये सुरू आहे आणि आतापर्यंत 30 धावा मात्र त्या फलकावरती पाहायला मिळत आहेत. धावसंख्या अतिशय वेगाने मात्र पुढे सरकते. ती म्हणजे 30 या आकड्यावरती. गोलंदाज सज्ज होतो आहे पंचांच्या डाव्या बाजूने गोलंदाजी मार्कवर. यावेळेस मात्र अतिशय वेगाने येत आहेत. एकच धाव मात्र कंप्लीट केली जाते. एकापेक्षा मात्र जास्त नाही आहे. 31 या आकड्यावरती धावसंख्या शेवटच्या षटक मैदानामध्ये मार्गस्थ आहे आणि आतापर्यंत 31 या आकड्यावरती धावसंख्या पाहायला मिळते. चेंडू मात्र वरती आहे आणि झेल देखील पकडला गेलाय. टॉपेज लागली होती. क्षेत्रक्षक मात्र समोर होते आणि फलंदाज देखील बाद होतोय. नवीन फलंदाज धनंजय मैदानामध्ये येतोय. धावसंख्या 31 या आकड्यावरती 31 धावा आतापर्यंत फलकावरती लगवल्या गेल्यात. शेवटचं षटक मैदानामध्ये मार्गस्थ आहे.
आणि 31 या आकड्यावरती धावफलक येत असताना पाहायला मिळते. योगेश पंचांच्या डाव्या बाजूने मारा करतो, आपल्या बॉलिंगचा स्पीडअप करा, झाला जास्त वेळ घेऊ नका, विनंती असेल दोन्ही संघांना. इथे मात्र चुका होत आहेत, व्हाईट चेंडू होता, व्हाईट प्लस 4 असे एकूण 5 धावा धावफलकावर. धावांनी मात्र धावसंख्या वाढेल जाईल ती म्हणजे 36 आकड्यावरती. चुका होत आहेत मैदानामध्ये आणि चुकांचं रूपांतर मात्र धावांमध्ये होत आहे. 2 चेंडूंचा अजून एक शिल्लक आहे आणि 36 आकड्यावरती धावसंख्या येत असताना पाहायला मिळते. फलंदाज बाद एक चेंडू मात्र शिल्लक आहे. धावसंख्या 36 आकड्यावरती. शेवटचा एक बॉल आहे नवीन फलंदाज नितीन मैदानामध्ये. शेवटचा एक चेंडू अजूनही शिल्लक आहे आणि धावसंख्या 36 या आकड्यावरती. फलंदाज बाद असेल दुसऱ्या धाव्याच्या प्रयत्नामध्ये. एकच धावी मात्र असेल. धावसंख्या 37 आकड्यावरती आहे आणि 38 धावांचं लक्ष असेल ते म्हणजे गितेश 11 आई स्वराज्य गावदेव या संघासमोर लक्ष असेल ते म्हणजे 38 धावांचं. लगेच फिल्डिंग लावायचे आहे. 38 धावांचं मात्र संघासमोर टार्गेट आहे. चला सामन्याला सुरुवात करायची आहे. अडतीस धावांचं लक्ष आहे. यावेळेस मात्र आकाश आणि सागर जोडी सलामीला आली आहे. 38 धावांचा पाठला करायचा आहे. 4 ओव्हरची मॅच आहे. पहिल्याच षटकामध्ये गोलंदाज हेमंत मात्र गोलंदाजी मार्कवरती येतोय.
गोलंदाज सज्ज होते पंचांच्या उजव्या बाजूने, राउंड देखील करणार समोर मात्र असेल. यावेळेस मात्र खूप चांगला फटका क्षेत्ररक्षक आहेत. एकच धाव मात्र चेंडूवरती घेतली जाईल. 38 धावांचं टीम समोर टार्गेट आहे. यावेळेस मात्र ऑफ स्टंप वरती येऊन नक्कीच चेंडूला ऑनसाईडला खेळत आहेत. एकच धाव आहे. गोलंदाज पंचांच्या उजव्या बाजूने सज्ज होतोय राउंड विकेट कडनं. यावेळेस मात्र खूप चांगला फटका क्षेत्र देखील आहेत. एक झॉ मात्र तोपर्यंत कंप्लीट केली जाईल. धावसंख्या 3 या आकड्यावरती, 3 धावा मात्र धाव फरकावरती अजून लगवल्या गेल्यात. तीन रन आतामध्ये झाले, 3 धावा धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि मैदानामध्ये खूप मोठा संघर्ष करावा लागेल बॅटिंगांच्या टीमला. 38 धावांचं लक्ष आहे पहिल्या षटकामध्ये, मात्र धावा येणे फार महत्वाचं आहे. यावेळेस मात्र अपील झाली आहे पंचांकडे. फलंदाज देखील बाद नसेल, सेफ आहेत मैदानामध्ये. आणि डॉट बॉल पाहायला मिळतोय. धावसंख्या 3 या आकड्यावरती. सुरेख फटका, इथे मात्र फलंदाज बाद होईल. आणि सागर पावशेचा विकेटचं मात्र महत्व संपूर्ण संघाला माहिती आहे. मात्र मैदानामध्ये जल्लोष साजरा केला जातोय. पहिला मोठा धक्का लागतोय फलंदाजी करणाऱ्या संघाला. धावसंख्या आहे 10 फलकावरती, ती म्हणजे 3 आकड्यावरती. धावसंख्या 3 आकड्यावरती. सज्जते गोलंदाज पंचांच्या उजव्या बाजूने, राउंड धोक्याकडनं समोर मात्र असेल नवीन फलंदाज सुनील विश्वकर्मा. यावेळेस मात्र सुरेख लाईन पाहायला मिळते चेंडूची. षटक संपलं ते म्हणजे मैदानामध्ये पहिलं. आणि पहिल्या षटकानंतर धावसंख्या 10 फलकावरती पाहायला मिळते, ती म्हणजे 3 धावा पहिल्या षटकानंतर धाव फलकावरती पाहायला मिळत आहेत. गोलंदाज मनोज दुसऱ्या ओव्हरमध्ये सज्ज होतो आपल्या गोलंदाजी मार्कवर. त्यावेळेस मात्र क्षेत्ररक्षक आहेत. एकच धाव याची नोंद वसूल केली जाईल, एकापेक्षा जास्त नाहीये. 4 आकड्यावरती धावसंख्या येते. यावेळेस मात्र अप्रतिम फटका पाहायला मिळतोय. 4 धावा मात्र चेंडूवरती वसूल केल्या जात आहेत.
धावसंख्या 8 ए आकड्यावरती येते. चौकार आलाय, खूप चांगला फटका सुनील विश्वकर्माच्या बॅटमध्ये पाहायला मिळतोय. आणि जोपर्यंत मात्र सुनील विश्वकर्मा मैदानामध्ये असेल तोपर्यंत मात्र संघाच्या विजयाच्या आशा पल्लवित असतील. धावसंख्या 8 आकड्यावरती, 8 धावा मात्र दहा फलकावरती लगवल्या गेल्यात. सज्ज होते गोलंदाज, पुन्हा आहेत आपल्या मार्कवरती. यावेळेस मात्र क्या बात आहे, सुनील विश्वकर्मा प्रतिम बॅटिंग करतोय आणि आता मात्र आणखीन एक चौकार होतोय त्याच्या बॅट बंद. प्रेक्षकांची मनं जिंकतोय, पाठी राख्यांचं मात्र जल्लोष साजरा केला जातोय. धावसंख्या 12 आकड्यावरती येते. दोन चिनींवरती दोन लागोपाठचे चौकार पाहायला मिळतात सुनील विश्वकर्माच्या बॅटमधनं. आणि मात्र इथून कुठेतरी संघ थोडासा फ्रंटफुटवरती फेकला जाईल. दोन चौकार आलेत ज्याची नितांत गरज होती टीमला, तेच मात्र दोन मोठे फटके येत आहेत गांगुलीच्या बॅटमधनं. गोलंदाज सज्ज होते पुन्हा आपल्या मार्कवरती. यावेळेस मात्र क्या बात आहे, अप्रतिम फलंदाजी. जर तुम्हाला सुनील विश्वकर्माची बॅटिंग आवडली असेल तर जोरदार टाया झाल्या पाहिजेत. अप्रतिम फलंदाजी पाहायला मिळते मैदानामध्ये. पाहायला गेलं तर तीन चेंडूंवरती तीन लागोपाठचे मोठे फटके. धावसंख्या दहा फलकावरती पाहायला मिळते ती म्हणजे 16 आकड्यावरती. आणि खऱ्या अर्थाने सुनीलने प्रत्येक प्रेक्षकाच्या तोंडावरती झोप उडवून टाकली आहे. अप्रतिम बॅटिंग पाहायला मिळते. तीन चेंडूंच्या पाठीमागे तीन मोठे फटके आणि सामन्यामध्ये कुठेतरी पुण्याचा चुरस निर्माण झाली आहे. 38 धावांचं लक्ष होतं आणि आतापर्यंत धावसंख्या 16 आकड्यावरती येते. एक टफ मॅच विनंती असेल, जास्त वेळ घेऊ नका. चला विनंती असेल प्रत्येक चेंडूच्या माठीमागे टीम मीटिंग करू नका. सामना ज्या रीतीमध्ये सुरू त्या रीतीमध्ये सुरू असू द्यात. मॅचचा रिदम तोडू नका, स्पीडअप करा कृपया करून. मनोज महागडा सिद्ध झाला आतापर्यंत. तीन चौकार पाहायला मिळत आहेत. चेंडूला स्वीप करतो ऑन साईडला. क्षेत्रक्षक आहेत टीप स्क्वेअर लेगला. एकच धाव मात्र चेंडूवरती वसूल केली जाईल. धावसंख्या 17 आकड्यावरती. ज्या प्रकारे मॅच सुरू मैदानामध्ये, 13 चेंडू आणि 21 धावांची गरज आहे विजयासाठी. 13 चेंडू 21 धावांची गरज. यावेळेस मात्र सुरेख फटका. क्षेत्रक्षक आहेत. एकच धाव असेल. खेळ संपला पहिल्या दोन षटकांचा. येणारे 12 चेंडू आणि 20 धावांची गरज. 12 चेंडूमध्ये 20 धावांची गरज आहे. कोणता गोलंदाज गोलंदाजी करण्यासाठी येतोय हे पाहणं महत्वाचं असेल. टीम मीटिंग केली कर्णधारांनी, कोणाला द्यायची बॉलिंग. आणि मात्र यावेळेस चेंडू सोपवला गेला तो म्हणजे गोलंदाज आशिष किडे. सजीवच्या गोलंदाज उजव्या बाजूने पंचांच्या. यावेळेस मात्र फलंदाज बाद असेल. 11 चेंडू आणि आता मात्र 20 धावांची गरज आहे. फटका सुरेख होता मात्र फलंदाज बाद देखील होते. रिव्हर्स खेळले होते आणि बाद देखील झालेत 11 चेंडू मध्ये. आता मात्र 20 धावांची विजयासाठी गरज आहे. नवीन फलंदाज जिते होते मैदानामध्ये. 11 चेंडू आणि 20 धावांची विजयासाठी गरज आहे. जितकी जास्तीत जास्त प्रमाणात स्ट्राईक ही गांगुलीकडे असेल तितकी जास्तीत जास्त प्रमाणात मात्र विजयाच्या अशा संघाच्या पल्लवीत असतील. 11 चेंडूमध्ये 20 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. सामन्यामध्ये एक चुरस पुण्यात येते. 11 चेंडू आणि 20 धावांची गरज. गोलंदाज सज्ज झाल्या पंचांच्या उजव्या बाजूने. राऊंड विकेट न्यू बॅट्समन जितू मैदानामध्ये येतोय चौथ्या क्रमांकावरती. ऑन साईडला खेळत आहेत. एकच धाव असेल.
दहा चेंडू आणि एकोणीस धावांची गरज. चेसिंग मात्र कंपल्सरी असेल, तुम्हाला या धावा सर्व कंपल्सरी चेस कराव्या लागतील. पंचांच्या उजव्या बाजूने गोलंदाज सज्ज होतोय राउंड विकेट कडनं. नऊ चेंडूने आता मात्र अठरा धावांची गरज. चेंडूंपेक्षा धावया दुप्पट झाल्यात. नऊ बॉलमध्ये अठरा धावांची गरज आहे. प्रत्येक चेंडूच्या पाठीमागे तुम्हाला दोन धावा कुटायच्या आहेत विजयासाठी. नऊ चेंडू आणि अठरा धावांची गरज. गोलंदाज पंचांच्या उजव्या बाजूने सज्ज होते आपल्या गोलंदाजी मार्कवर. यावेळेस मात्र वाईट चेंडू आहे. नऊ चेंडू आता मात्र सतरा धावांची गरज. नऊ चेंडू सतरा धावांची गरज. उजव्या बाजूने पंचांचा गोलंदाज सज्ज होतोय. आणखीन एक वाईट चेंडू. आता मात्र सोळा धावांची गरज आहे. नऊ चेंडूंमध्ये चुकी करतोय गोलंदाज मैदानामध्ये. चेंडू मात्र एक्स्ट्रा फेकले जात आहेत. नऊ चेंडू आणि सोळा धावांची गरज विजयासाठी. यावेळेस मात्र सुरेख फटका आहे. प्रयत्न प्रचंड चांगले गेले होते, मात्र प्रयत्न यश येत नाही आणि हा चौकार पाहायला मिळतोय. आता मात्र धावांची गरज आहे. आठ चेंडू आणि धावांची गरज मैदानामध्ये असेल ती म्हणजे बारा. आठ चेंडू बारा धावांची गरज सामना जिंकण्यासाठी. महत्वाच्या चेंडूवरती महत्वाचा चौकार येतोय. आठ चेंडूमध्ये आता मात्र बारा धावांची गरज आहे विजयासाठी. तर नक्कीच बँडेज न्यायचे आहेत. थोडंसं नक्कीच खरचटतंय हाताला. गोलंदाज आशिष आहे गोलंदाजी मार्क वरती. शेवटचे आठ आठ चेंडू आणि बारा धावांची गरज विजयासाठी. आठ चेंडू मध्ये बारा धावांची विजयासाठी गरज आहे. सज्जते गोलंदाज पुन्हा एकदा मार्क वरती आपल्या. एकच धाव आहे. सात चेंडूमध्ये आता मात्र अकरा धावांची विजयासाठी गरज. सात चेंडूमध्ये अकरा धावांची विजयासाठी गरज आहे. सुनील विश्वकर्मा स्ट्राईकवरती असेल. अशा प्रकारची बॅटिंग करतो आतापर्यंत जबरदस्त बॅटिंग. तीन चौकार त्याच्या बॅटमधनं आपण पाहिलेत आणि अशीच फलंदाजी अजूनही व्हावी अशी मात्र संघाला अपेक्षा असेल. या वेळेस मात्र अप्रतिम फटका येतोय. चौकार शेवटचे सहा चेंडू आणि आता मात्र सात धावांची विजयासाठी गरज असेल.
काय फलंदाजी केली आहे सुनील विश्वकर्माने. ही टीम मीटिंग होती, कारण की या अगोदर गांगुली ओपनिंग लेत होता, यावेळेस मात्र वन डाऊनला आला आणि वन डाऊन लेवन मात्र जबरदस्त फलंदाजी त्याच्या माध्यमातून आम्हाला पाहायला मिळते. शेवटचे सहा चेंडूने आता मात्र सात धावांची गरज आहे. सहा चेंडूंमध्ये चेंडू मात्र मेहुल केळ सोपवला गेलाय या शेवटच्या ओव्हरमध्ये. सहा चेंडू सात धावांची गरज विजयासाठी आणि सात धावा मात्र कंपल्सरी बनवायच्या आहेत विजयासाठी. मेहुल सज्ज होतोय मार्गवरती आपल्या सहा चेंडू सात धावांची गरज. पंचाच्या उजव्या बाजूने गोलंदाज सज्ज होतोय, समोर मात्र जितू असेल. सहा चेंडू सात धावांची गरज यावेळेस मात्र फलंदाज बाद होईल. पाच चेंडूने आता मात्र सात धावांची विजयासाठी गरज. पाच चेंडू आणि सात धावांची गरज विजयासाठी. प्रवीण खनका नवीन बॅट्समन मैदानामध्ये येतोय. पाच चेंडूमध्ये सात धावांची विजयासाठी अजूनही गरज असेल. पाच चेंडू सात धावांची विजयासाठी नक्कीच गरज असेल. गोलंदाज सज्ज होते आपल्या मार्गवरती पंचांच्या उजव्या बाजूने मेहुल आणि संघाला मात्र विजय मिळवून द्यावा लागेल. पाच चेंडूमध्ये सात धावांची गरज आहे. उजव्या बाजूने सज्ज होते आपल्या मार्क वरती, समोर मात्र असेल तो म्हणजे प्रवीण खनका नवीन बॅट्समन आलाय मैदानामध्ये. पाच बॉल सात रनची गरज विजयासाठी. कंपल्सरी चेसिंग आहे स्पर्धेचा नियम. यावेळेस मात्र स्ट्राईक मात्र रोटेट झाली ती म्हणजे गांगुलीकडे. येणारे चार चेंडू आणि सहा धावांची गरज. चार चेंडू सहा धावांची गरज. चार चेंडू सहा धावांची गरज. पंचाच्या उजव्या बाजूने यावेळेस मात्र ऑन साईडला खेळतात. एकच धाव आहे. तीन चेंडू मध्ये आता मात्र पाच धावांची गरज आहे. इथून मात्र एक तरी चौकार मारावा लागेल विजयासाठी टीमला. तीन चेंडू मध्ये पाच धावांची नक्कीच विजयासाठी टीमला गरज आहे. मेहुल सज्ज होतोय पंचांच्या उजव्या बाजूने मार्क वरती. तीन चेंडू आणि पाच धावांची गरज. यावेळेस मात्र अप्रतिम क्षेत्ररक्षण, क्या बात आहे. सुरेख फिल्डिंग केली जाते संजयच्या माध्यमातून. आता मात्र येणारे दोन चेंडू आणि चार धावांची चार धावांची गरज. दोन चेंडू मध्ये चार धावा विजयासाठी हव्यात. आणि जर पाहायला गेले तर मैदानामध्ये संघर्ष कायम आहे. दोन चेंडू मध्ये चार धावांची विजयासाठी गरज आहे. खूप मोठी लढत मैदानामध्ये पाहायला मिळते. हे देखणं आयोजन पाहायला मिळते. सुनील विश्वकर्मा मात्र जबरदस्त फॉर्म मध्ये आहे. दोन चेंडू चार धावांची गरज. सात धावा हव्या होत्या सहा चेंडूंमध्ये. आणि हा सामना कुठपर्यंत आलाय तर दोन चेंडू आणि चार धावांची गरज. तर चार चेंडूमध्ये आतापर्यंत फक्त तीनच धावा खर्च केल्यात गोलंदाज मेहुलने. खूप चांगली गोलंदाजी पाहायला मिळते त्याच्या माध्यमातून. दोन चेंडू चार धावांची गरज. फलंदाज मात्र बाद झालेत.
एक चेंडू आणि चार धावांची गरज. एक चेंडू आणि चार धावांची गरज विजयासाठी. एक चेंडू चार धावांची गरज आहे. समोर मात्र जगदीश खऱ्या अर्थाने मेहुलने इम्प्रेस केले. भरपूर चांगली गोलंदाजी मेहुलच्या माध्यमातून पाहिली आपण. एक चेंडू आणि चार धावांची गरज. सहा बॉल सातची मॅच होती, आता मात्र एक बॉल चार ची आली आहे. एक चेंडू चार धावांची गरज. गोलंदाज सज्ज होतोय मेहुल. एक चेंडू चार धावांची गरज. एक चेंडू चार धावांची गरज. मेहुल सजवते पंचांच्या उजव्या बाजूने गोलंदाजी मार्क वरती. एक चेंडू चार धावांची गरज. नो चेंडू आहे. तीन धावांची गरज आहे अजून एका चेंडू मध्ये. दबाव आहे, प्रचंड दबाव असेल यावेळेस. मात्र दबाव हा गोलंदाजावरती असेल, कारण की बॅट्समॅनला माहिती आहे की मला मोठा फटकाच मारायचा आहे. एका चेंडू मध्ये तीन धावांची गरज. आणि इथे मात्र यावेळेस मात्र सामना जिंकलाय तो म्हणजे सिद्धीने.